आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल मानकापूर येथील युवकास डेंग्यूची लागण आरोग्य यंत्रणा सतर्क साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष निपाणी तालुक्यातील ये मानकापूर येथील एका युवकास डेंग्यू आजाराची लागण झाल्याने गावात खळबळ माजली आहे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून तात्काळ सर्व्हे करण्यास सुरुवात झाली याबाबत अधिक माहिती अशी की मानकापूर येथील कपिल मारुती माळी वयवर्ष चौतीस यास गेल्या पा चार पाच दिवसांपासून ताप डोकेदुखी अशक्तपणा जाणवू लागला आहे तब्येतीमध्ये कोणती सुधारणा झाली नसल्याने त्यांना इचलकरंजीच्या एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं तिथे त्यास डेंग्यू झाल्याचा रिपोर्ट आला आहे कपिल माळी हा इचलकरंजीमध्ये एम एस सी बीमध्ये मध्ये कामाला आहे दररोज मानकापूर ते इचलकरंजी करीत असतात ते दिनांक 20 रोजी सांगलीला गेले होते त्याच दिवशी ताप आला होता हा ताप दिनांक एकवीस तेवीस पर्यंत राहिल्याने त्यांनी गावातच औषध उपचार केले पण सदरचा ताप कमी झाला नसल्याने त्यांनी दिनांक चोवीसला इचलकरंजीच्या खाजगी दवाखान्यामध्ये तपासणी केली तिथे रक्त तपासणी केल्यानंतर त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे त्यांना दिनांक पंचवीस रोजी दाखल करून घेण्यात आलंय सदर डेंग्यूची लागण नेमकी कोठे झाली याची शहानिशा करावी लागणार आहे दरम्यान ग्रामपंचायतीला गावातील स्वच्छतेविषयी गांभीर्य नसल्याने अनेक साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे पिण्यासाठी पंचगंगा नदीचे दूषित पाणी वापरले जाते गटारींच्या अस्वच्छतेमुळे ढासांचा वाढता प्रादुर्भाव गावात दुर्गंधीयुक्त वातावरण यामुळे अनेक साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे डेंग्यूचा अहवाल खाजगी आरोग्य प्रशासनाने दिल्यानंतर मात्र आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे महानकर न्यूजसाठी मानकापूरहून शिवाजी भोरे